देशात पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा 1 लाखापार गेलाय. 24 तासात 1,03,558 रुग्ण आढळलेत. आता देशातल्या एकूण रुग्णांचा आकडा 1,25,89,067 इतका झालाय. गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला 97,894 रुग्ण आढळले होते. गेल्या वर्षीची सर्वाधिक रुग्णवाढ. तर सोमवारी दिवसभरात 478 रुग्णांचा बळी गेलाय. राज्यात गेल्या 24 तासात 47,288 रुग्णांची नोंद झाली, तर 155 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाचे 9,857 रुग्ण वाढले, तर मुंबईमध्ये 21 जणांचा मृत्यू झालाय. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चाललाय. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी घटला आहे. अवघ्या 40 दिवसांवर हा कालावधी आलाय. सोमवारी मुंबईत 9,857 रुग्ण आणि 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. परिणामी कोरोनाबाधितांची संख्या एकूण संख्या 4,62,302 झाली. मृतांचा आकडा 11,797 गेलाय. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण वेगानं व्हावं याकरता सध्या प्रशासन प्रयत्नशील आहे. धारावीत लसीकरण मोहीम संथगतीनं सुरू आहे. धारावीकर लसीकरणाला प्रतिसाद देत नाहीये. दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगानं पसरतोय. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारनं मिशन ब्रेक दी चेन सुरू केलं आहे. त्यानुसार काल रात्री 8 पासून राज्यभरात कठोर निर्बंध लागू झालेत. येत्या 30 एप्रिलपर्यंत हे कठोर निर्बंध लागू असतील. रात्री 8 ते सकाळी 7 संचारबंदी अर्थात कर्फ्यू असेल, तर आजपासून दिवसा जमावबंदी लागू असेल. ब्रेक दी चेन अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लागू केलेत. काही घटकांना यातून सूट दिली. परीक्षार्थी, वाहन चालक, स्वयंपाकी, घरकाम करणारे यांना रात्री 8 नंतर आणि वीकेंड लॉकडाऊनमध्ये सूट दिली. या काळात त्यांना ये जा करायला परवानगी दिली. खासगी कारखान्यांमध्ये ओळखपत्रासह रात्री 8 नंतर खासगी बस किंवा गाड्यांनी प्रवास करता येईल. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातल्या सगळ्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुन्हा एकदा स्थगित केल्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे हा निर्णय घेतलाय. रात्री उशिरा याबाबतचं पत्रक जारी करण्यात आलंय. 6 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान या परीक्षा होणार होत्या. गेल्या वर्षभरात 3रा या परीक्षा स्थगित झाल्यात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता नाराजी आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपतीय. विद्यार्थ्यांचा तातडीनं निकाल लावण्यात येईल. निकाल लागल्यानंतर लगेचच त्यांना इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरूपात डॉक्टर्स उपलब्ध होतील. आजपासून मेट्रो 1च्या फेऱ्या घटणार आहेत. राज्य शासनानं लागू केलेल्या कडक नियमांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं खासगी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या घटण्याची शक्यता आहे. यामुळे मेट्रोनं आपल्या फेऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय. राणीची बाग महिना 1.5 महिन्यात पुन्हा एकदा बंद करावी लागते. ब्रेक दी चेन अंतर्गत बाग 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे, पण या काळात बागेतलं नूतनीकरणाचं काम सुरूच राहील. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे 22 मार्चला बाग बंद केलेली, त्यानंतर यावर्षी 14 फेब्रुवारीला बाग पर्यटकांसाठी खुली केली. पण रुग्णवाढीमुळे बाग पुन्हा एकदा बंद केली. 30 एप्रिलपर्यंत पर्यटकांसाठी बाग बंद असेल. लॉकडाऊननंतर महिनाभरात 41 लाखांचा महसूल जमा झालेला. सोलापुरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागते. सोलापुरातल्या प्रसिद्ध हुमा मेडिकल बाहेर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची भली मोठी रांग पाहायला मिळाली. रात्री 9 वाजल्यापासून अनेक रुग्णांचे नातेवाईक मेडिकल बाहेर रांगा लावून उभे होते. रात्री 12 वाजेपर्यंत स्टॉक न आल्यानं अनेक जण औषधासाठी प्रतीक्षा करत आहेत. अमरावतीच्या मेळघाटातही कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. मेळघाटात कोरोनाचे 26 नवे हॉटस्पॉट आहेत. चिखलदरा तालुक्यात 5, तर धारणे तालुक्यात सर्वाधिक 21 कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. मेळघाटात कोरोनाचे 200 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सध्या सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 50,067 बाधित रुग्ण आढळलेत. आतापर्यंत 687 रुग्णांचा कोरोनानं जिल्ह्यात बळी गेलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये राज्य सरकारच्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू आहे. रिक्षा चालकांनी तात्काळ टेस्ट करून घ्यावी असं आवाहन केलंय. प्रवाशांनी देखील रिक्षा चालकांचे कोरोना रिपोर्ट तपासूनच प्रवास करण्याचं आवाहन केलंय. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतलाय. नवी मुंबईतल्या सिडको भवन, रायगड भवन आणि सिडकोच्या इतर ऑफिसेसमध्ये येणाऱ्या नागरिकांना बंदी घातली आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्यांनी बंदी त्यांच्यासाठी प्रवेश बंद असेल. भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे या ऑफिसेसमध्ये मोठी गर्दी होते, त्यामुळे रुग्णवाढीची शक्यता आहे. म्हणूनच नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवी मुंबई बाजार समितीनं नवी नियमावली जारी केली. रात्री 10 ते सकाळी 10 वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरू राहणार आहे. तसंच मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या वेळेत येण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना संध्याकाळी 6 ते पहाटे 5 पर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळ दर्शनासाठी बंद केली आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरही भाविकांसाठी बंद केले आहे. मंदिरात पूजा आणि धार्मिक विधी होणार आहेत ते ऑनलाईन पाहता येणार आहेत. तसंच दररोज होणाऱ्या आरतीचंही ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे. मंदिर बंद असलं तरी काही भाविक मात्र बाहेरूनच दर्शन घेताना दिसतात. राज्यातील सर्वच उद्यानं आणि मैदानापुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. आजपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात शुकशुकाट पाहायला मिळतोय. मात्र रस्त्यावर अनेक जण मॉर्निंग वॉकसाठी आलेले दिसले. मैदानाबाहेर कुणीही सुरक्षा रक्षक नसल्यानं काही जण मैदानातही दिसतात. पालघरमध्ये मासेमारीमध्ये घट झाली आहे. मासेमारी कमी झाल्यानं बाजारात मासळीची आवक कमी झाली आहे. हवामान बदलासह विविध कारणांमुळे मासेमारीत घट झाल्याचं मच्छीमार सांगतात. त्यामुळे मासळी बाजारात माशांचे भाव चांगलेच वधारलेत. बोंबील, कोळंबी, सुरमई, बांगड्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे ताटातून मासे गायब झालेत. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात वासाईजवळ बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला. हा हल्ला सीसीटीव्हीत चित्रित झालाय. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक पाळीव प्राण्यांचा बळी गेलाय. यामुळे ग्रामीण भागामध्ये बिबट्याची दहशत आहे. नाशिकच्या गंगापूर डॅममध्ये 6 युवक आंघोळीसाठी गेले असताना त्यांच्यातले 2 जण बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्यानं हे युवक पाण्यात बुडाले. मित्र बुडतायत हे लक्षात आल्यावर आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी हात दिला मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. 17 वर्षाचे साबिर सलीम बेग आणि उमर शेख अशी मृतांची नावं आहेत. गुंड गजा मारणे याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली. एमपीडीए कायद्यांतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध असलेला कुख्यात गुंड गजा मारणे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये हलवण्यात आले तर मुक्काच्या गुन्ह्यात असलेला गुंड निलेश घायवळ याची रवानगी अमरावती मध्यवर्ती कारागृहात केली. याबाबत गृह विभागानं आदेश दिले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा 2026 पर्यंत सत्तेत राहण्याचा मार्ग मोकळा झालाय. आता पुतीन यांना आणखी 2 वेळा अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी होता येईल. रशियाच्या घटना दुरुस्तीवर औपचारिक शिक्कामोर्तब केलंय. त्यानुसार पुतीन यांना 2026 पर्यंत सत्तेत राहता येणार आहे. सोमवारी याबाबतच्या कायद्यावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे सिंचन.